कॅप्टन बाबत आंदोलन केलं. सालाबादप्रमाणे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पॉटहोल फिलिंगचं टेंडर निघतंय, म्हणजे खड्डे भरण्याचा, की गणपती यायच्या अगोदर शहरामधले सगळे खड्डे भरून गेले पाहिजेत. पण आपल्या अधिकाऱ्यांचं काही घेणे देणे नाही या खड्ड्यांबद्दल. फक्त ह्यांना ह्या टेंडरमधून मलई म्हणजे टक्केवारी किती मिळते ह्याच्यावरच यांचं लक्ष असतं. आजही आयुक्तांना किंवा सिटी इंजिनियर किंवा अभियंत्याला विचारलं की कल्याण शहरामध्ये कुठल्या रस्त्यावर किती खड्डे पडलेले आहेत, ह्यांचं उत्तर शून्य येणार आहे. म्हणजे हे फक्त ऑफिसमध्ये बसून आदेशित करतात. म्हणजे या मी थोडक्यात बोलण्याचा उद्देश की कॉन्ट्रॅक्टरवर ह्यांचा अंकुश राहिलेला नाही. म्हणून आज आम्ही कल्याण शहराच्या हे जे नागरिक आहेत, हे खड्ड्यामधून दुखद घटना घडलेली आहे, त्यांची हाताला लागलेलं आहे, पायाला लागलं आहे, अशी प्रतिकृती आम्ही तयार केलेली आहे की आणि किती वर्ष कल्याण शहरांच्या नागरिकांचे जीव धोक्यात घालणार आहेत. म्हणून आज आम्ही खड्डे का पडले, म्हणजे खड्ड्यांचा वाढदिवस केलेला आहे आणि गणपती विसर्जन आहे. गणपतीच्या विसर्जन रूटवर सगळे खड्डे पडलेले आहेत. गणपती बाप्पाचे 5 दिवसाचे विसर्जन झाले, आता अनंत चतुर्थीचे विसर्जन होणार आहे. म्हणजे ह्यांच्यासोबतच या अधिकाऱ्यांचे आज आम्ही विसर्जन केलेलं आहे. आणि देव त्यांना सुदबुद्धी देवो, पुढच्या वर्षी आमच्या गणराय सुखरूप व्यवस्थित खड्डेमुक्त छळ करून विसर्जित होतील अशी आशा बाळगतो. तूर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.